प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. हम तो तेरे आशिक हे मालिकेच्या सेटवर याचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री. आत्तापर्यंत मी अनेक वेळा अनेकांना प्रश्न विचारून भंडावून सोडले, पण आज मला एका व्यक्तीला प्रश्न विचारताना खूप भरून येतं आहे, अभिमान वाटतो आहे, आणि तो माझा मित्र असल्याचा मला सार्थ आनंद होत आहे. आणि तो आहे माझा जवळचा मित्र प्रसाद ओक. हाय प्रसाद, ही एक आगळीवेगळी मुलाखत आहे. अचानक माझ्यावरती ही जबाबदारी आली आहे तुला प्रश्न विचारायची, आणि त्याचं कारण सर्वश्रुत आहे. ते म्हणजे नुकतंच तू दिग्दर्शित केलेल्या कच्चा लिंबू या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळालं, राष्ट्रीय पुरस्कार. आता नेहमी जसे विचारतात काय सांगाल, कसं वाटतंय, तसं मी विचारणार नाही. मला माहितीये तुझ्या मनात काय चाललंय, कारण जेव्हा ही बातमी कळल्यानंतर आपण बोललो तेव्हा तुझ्या स्वरातनं सगळं येत होतं. पण जे फ्लॅशेस मागे गेले त्यातले ठळकपणे दिसणाऱ्या काही घटना तू सांगशील का, हा चित्रपट तुझ्या डोक्यात येण्यापासून ते राष्ट्रीय पुरस्कार मिळेपर्यंत? सगळ्यात महत्त्वाची पहिली ठळक घटना म्हणजे आपण काहीही अपेक्षा नसताना रस्त्यांनी चालत जात असतो आणि अचानक आपल्यापुढे सोन्याच्या मोहरांचं एक अख्खं गाठोडं पडावं. तसं मी एका पिक्चरच्या शूटिंगला सहज चाललेलो असताना माझं नशीब बलवत्तर म्हणून जयवंत दळवींचे चिरंजीव गिरीश दळवी मला येऊन भेटले आणि त्यांनी मला असं सांगितलं की ऋणानुबंधावरती काहीतरी मोठ्या पडद्यावरती व्हावं असं त्यांना स्वतःला आणि दळवींनाही खूप वाटायचं, तर तुम्हाला त्याच्यावर फिल्म करायला आवडेल का. त्यामुळे इतकी सोन्यासारखी चालत आलेली संधी मला एकदम काय म्हणूया सोन्याचं गाठोडं मिळाल्यासारखंच झालं त्या क्षणी. त्यामुळे ही सगळ्यात पहिली न विसरता येण्याजोगी घटना की अशी ऑफर स्वतःहून येणं, आणि मग त्या संधीचा फायदा न घेण्याचा काही प्रश्नच होता, म्हणजे तो मी पुरेपूर घेतला. त्याच्यानंतर मी कादंबरी वाचायला दिली चिन्मयला, आणि सुदैवानी चिन्मयनी त्या याच कादंबरीवरून आलेलं नातीगोती नाटक पाहिलंही नव्हतं. ते एका अर्थी फार बरं झालं, कारण त्याला मला सांगायचं होतं की पूर्णपणे कादंबरीचा रेफरन्स घेऊनच आपल्याला चित्रपट बनवायचा आहे, नाटकाचा रेफरन्स आपल्याला घ्यायचा नाही आहे. त्यामुळे नाटक पाहिलेलं नसल्यामुळे अत्यंत कोऱ्या पाटीवर लिहिल्यासारखा त्यांनी स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स चिन्मयनी लिहिले, ही दुसरी महत्त्वाची घटना. त्याच्यानंतर दोन प्रोड्युसर्स मला मिळाले, उत्तम प्रोड्युसर्स होते, आणि दुर्दैवाने ते दोन्ही प्रोड्युसर्स बॅकआउट झाले, ही तिसरी महत्त्वाची घटना. त्याच्यानंतर वर्ष सव्वा वर्ष प्रोजेक्ट स्टेल झालं होतं आणि आम्ही आणि चिन्मय जवळपर्यंत या निर्णयाला आलो होतो की आता बंद करूया आपण, आता काही होणार नाही या चित्रपटाचं भवितव्य. आणि असं असताना अचानक मंदार देवस्थळी मला असं म्हणाला की मालिका तेव्हा त्याची आमची होणार असून मालिका चालली होती आणि ती खूप यशस्वी झाली होती, तर तो मला असं म्हणाला की निर्माता म्हणून माझी मालिका पहिली यशस्वी झाली आणि आता माझा चित्रपट निर्मिती करण्याचा विचार आहे, तर तुझ्या डोक्यात कोणाकडे काही चांगलं स्क्रिप्ट असेल, तू ऐकलं असेल तर मला प्लीज सांग. तर मी म्हटलं दुसऱ्या कोणाकडे असेल तर मी नक्कीच सांगेन, पण माझ्याकडे पण आहे, तुला आवडणार असेल आपण वाचूया. तर मंदार बिंग मंदार, आम्ही 15-20 वर्षांचे मित्र होतो, म्हटलं अरे मग तू बोलला नाहीस मला कधी, म्हटलं अरे कधी विषय नाही झाला, कधी वाचूया सांगतो, म्हटलं आत्ता असेल स्क्रिप्ट तर आत्ता वाचू, म्हटलं स्क्रिप्ट माझ्या रेडी आहे माझ्या लॅपटॉपवर. आम्ही लगेच स्क्रिप्ट वाचलं या डिस्कशन नंतर आणि अर्ध्या तासात मंदारनी चित्रपट फायनल केला. नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर आम्हाला मिळालेली खास बातमी आहे, आतली खबर अशी आहे की याच्यापुढे तू टेलिव्हिजनवर काम करणार नाही आहेस, कारण तू नॅशनल अवॉर्ड विजेता दिग्दर्शक आहेस. तर आपल्या हम तो तेरे आशिक या सिरियलचं काय होणार, हे हा प्रश्न त्या आमच्या निर्मात्या दिग्दर्शकाच्या आणि आमच्या सगळ्या कलाकारांच्या डोळ्यात हा प्रश्न तुला दिसतो आहे, तुम्हाला दिसत असेल की आता काय होणार, तर त्याचं उत्तर काय देशील? तुझी जी कोणी सूत्रं आहेत किंवा तुझे जी कोणी हेअर तू पेरलेले आहेस ते सगळे फालतू आहेत, त्यांनी तुला अत्यंत खोटी बातमी तुझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे. असं काही नाही आहे, नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर मी टेलिव्हिजन करणार वगैरे असं काही नाही. टेलिव्हिजनवरही माझं तेवढंच प्रेम आहे, रंगभूमीवरही माझं तेवढंच प्रेम आहे, अर्थात पहिलं प्रेम माझं दिग्दर्शनावर आहे नो डाऊट. पण टेलिव्हिजनवर काम करणं, स्टेजवरती काम करणं मी कधीही बंद करणार नाही. जोपर्यंत मला चांगली चांगली प्रोजेक्ट्स येत आहेत, उत्तम पैसे मिळत आहेत, तोपर्यंत मी सगळीकडे काम करत राहीन.
या निमित्ताने पुन्हा एकदा माझा मित्र मंदार देवस्थळी, आमचा निर्माता, आमचे वितरक ज्यांच्यामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला, आकाश पेंढारकर, विकास पवार, आमचे गणेश हजारे साहेब, या सगळ्यांचे, ज्या ज्या प्रेक्षकांनी चित्रपट पाहिला आणि थोडे दिवस का होईना पण चालवला चित्रपट, त्या सगळ्या प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आणि नॅशनल अवॉर्डच्या ज्युरीचे मनपूर्वक आभार की शासनाच्या ज्युरींना जो चित्रपट 10 मध्येही घ्यावासा वाटला नाही त्या चित्रपटाला नॅशनलच्या ज्युरींनी पहिला क्रमांक देऊन आमच्या मेहनतीचा गौरव केला असं मला वाटतं. पण माझ्या मते या निमित्ताने आपण ज्या पूर्वी झालेल्या आहेत गोष्टी त्या आपण विसरून जाऊया आणि नॅशनल अवॉर्ड मिळाल्याचा आनंद आपण मोठ्या प्रमाणात साजरा करूया आणि तो आनंद आत्ता या क्षणी इथे पण आपण साजरा करणार आहोत. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.